त्या औरंगाबादच्या कचरा कोंडीचा 14 दिवस आणि प्रश्न अजूनही कायमच आहे. कोर्टानं ताशेरे ओढल्यानंतरही पालिका अजूनही तोडगा काढू शकलेली नाही आहे, त्यामुळे आता हा प्रश्न असाच राहणार आणि शहराचे कचरा बाद होणार का असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादला असं हे बकाल स्वरूप आलंय. रस्त्यावर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले. पालिका कचरा कोंडी दूर करण्यात अपयशी ठरली आहे. नारेगाव वासियांनी कचरा टाकायला विरोध दर्शवत आंदोलनाचं हत्यारूप असलं. त्यावेळी सुरुवातीला पालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं, मात्र आंदोलन चिघळल्यानंतर पालिकेचे प्रयत्न सुरू झाले. तोवर हातातून वेळ निघून गेली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळं शहराची जणू नाकाबंदी झाली. त्यात हायकोर्टानंही पालिकेची कानउघडणी केली, मात्र त्यातही काही तोडगा निघाला नाही. आता खुद्द महापौर रस्त्यावर उतरून कचरा वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पदरी निराशाच. मिटमिटा भागातही कचऱ्याच्या गाड्या पाठवण्यात आल्या, मात्र तिथं नागरिकांनी थेट गाडीत जाळली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालिकेला तिथूनही माघार घ्यावी लागली. 2-4 जणांनी गाडी पेटवून दिली तर कचरा पेटला. कचरा पेटल्याच्या नंतर पाठीमागून 2-4 कॉन्स्टेबल आले होते मोटरसायकलवरनं. मग त्यांनी बघितलं, ते गाडीवरून उतरल्याबरोबर त्यांना बघून ते पळून गेले. पळून गेल्याच्या नंतर मग त्यांनीच ते फौजीवाल्याला सांगितलं, फौजी धाव्याला. त्यांचा पाईप घेतला, मोटर चालू केली, मग ते गाडीतली आग विझवली. आयुक्त दीपक मुगळीकर पोलीस बंदोबस्तात हनुमान टेकडी भागात कचऱ्याच्या गाड्या घेऊन गेले, मात्र तिकडेही नागरिकांनी कडाडून विरोध केल्यामुळं आयुक्तांना आल्या पावली परतावं लागलं. महापौर घोडेले यांनी कांचनवाडी भागात कचऱ्याच्या गाड्या नेल्या. तिथं नागरिकांना विनवणी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना हातही जोडले, मात्र तिथंही विरोधच झाला. आज मनपा आयुक्त व सर्व कचऱ्यांच्या गाड्या, कमीत कमी 25 ते 30 कचऱ्याच्या गाड्या हे पर्यटन स्थळ असलेलं आहे असं बीबीक मकबरा बुद्ध लेणी या परिसरात आज 25 ते 30 गाड्या हे नागरिकांना विश्वासात न घेता इथं आलेल्या आहे. व टाकताना इथं सर्व नागरिकांनी, आपल्या इथलचे जे सर्व नागरिक आहेत, त्यांनी सर्वांनी विरोध करून हे आज हाकलून लावलेलं आहे. कचरा कोंडी फोडण्यात अपयश आल्यामुळं पालिकेची नाचक्की झाली आहे, त्यामुळे जाये तो जाये कहा अशी अवस्था पालिकेची झाली आहे. यावरून राजकारणही चांगलंच रंगलंय, मात्र शहरवासियांना होणाऱ्या त्रासाची जबाबदारी पालिका घेणार का, कचरा कोंडी फुटणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.